काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका दुटप्पी आहे. एकीकडे म्हणायचं भाववाढ होतंय, तर दुसरीकडे जीएसटीला विरोध करायचा. यांनी विरोध केला तर आम्ही हे आंदोलन उभारून कडाडून विरोध करू. राजकारणात कधीही काही होऊ शकतं, पण आज मला ते दिसत नाही आहे. सरकार बनलंच पाहिजे असं नाही, म्हणून आत्ताच काही झालं पाहिजे असं आत्ता नाही आहे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत आणि मुख्यमंत्र्यांना कदाचित असं लक्षात आलं असेल की आपण कशा लोकांसोबत काम करतोय, त्यांना रिअलाइज झालं असेल, त्यातून असं वक्तव्य केलं असेल. आम्ही सत्तेच्या मागे धावत नाही, आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून सक्षमपणे काम करतोय. सत्ता बनलीच पाहिजे अशी घाई आम्हाला नाही आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे. मी अतिशय स्पष्टपणे सांगतो, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका दुटप्पी आहे, पूर्णपणे दुटप्पी आहे. एकीकडे पेट्रोल डिझेलचे भाव वाढतात म्हणून सांगायचं, आणि ते भाव कमी करण्याकरता आणि एक भाव देशात आणण्याकरता पेट्रोल डिझेल जीएसटीमध्ये आणण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने आणला की ज्याच्यामुळे 20 ते 25 रुपयाने देखील एखाद्या वेळेस पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होऊ शकेल, तर त्याला मात्र विरोध करायचा, ही दुटप्पी भूमिका आहे. मग कालपर्यंत सायकल घेऊन का निघाले होतात? त्यामुळे यांना आज यांचा खरा चेहरा उघड झालेला आहे. पेट्रोल डिझेलच्या भावावर यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीने बोलणं बंद केलं पाहिजे, आणि आम्ही जर यांनी पेट्रोल डिझेल जीएसटीमध्ये आणण्याच्या प्रस्तावाला विरोध केला तर भाजप यांच्याविरुद्ध आंदोलन करेल.